नितेश राणे आज युवासेना नेते वरुण सरदेसाईंना म्हणाले की तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्ही देखील शिवसेनेची प्रकरणं बाहेर काढू का ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही आता राणे कुटुंबीय आणि शिवसेना हा वाद देशाला माहिती आहे या वादात दोन्हीकडून एकमेकांवर जोरदार चिकलफेक केली जाते शिवराळ भाषा सुद्धा वापरली जाते आणि एकमेकांची उणी दुनी देखील काढली जातात आणि काही उणी दुनी काढण्याची धमकी सुद्धा दिली जाते आता हा वाद जरा वेगळ्याच मरणावर गेलाय असं म्हणावं लागेल आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा आलाय नितेश राणेंचे बंधू माजी खासदार निलेश राणे यांनी या प्रकरणावर ट्विट करून एक धमकी दिली आहे ते ट्विट आधी तुम्ही एकदा वाचा त्या मध्ये असं लिहिलंय की ठाकरेंचा सुसंस्कृतपणा ऐकायचा असेल तर जयदेव ठाकरेंना किंवा सोनू निगमला विचारा ठाकरे आणि त्यांच्या कुत्र्यांनी जास्त नाटक केलं तर ठाकरे आणि सोनू निगमची स्टोरी अख्ख्या महाराष्ट्राला सांगून टाकणार असा धमकीवाजा इशारा निलेश राणेंनी वरुण सरदेसाई आणि ठाकरे कुटुंबियांना दिलाय वरुण सरदेसाईंशी झालेल्या वादावर नितेश राणे म्हणाले होते की रमेश मोरे सोनू निगम चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का त्यामुळे आता था हे ठाकरे आणि सोनू निगम प्रकरण नक्की काय आहे हा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जातोय या प्रकरणावर निलेश राणेंनी सुद्धा भाष्य केलं होतं बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं अनेक वेळा सोनू निगमला ठार मारण्याचे प्रयत्न झाले तुम्ही त्यांना म्हणजे सोनू निगमांना विचारा आज ते सांगतील सुद्धा असं निलेश राणे यांनी दोन वर्षापूर्वी म्हटलं होतं काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका जर माझं तोंड उघडायला लावाल जाहीर सभेमध्ये सांगेन असंही निलेश राणे तेव्हा म्हणाले होते त्याला तेव्हा शिवसेनेकडून उत्तर सुद्धा देण्यात आलं होतं पण मुळात सोनू निगम आणि ठाकरे कुटुंबियांचा संबंध कसा आला हाच मोठा प्रश्न आहे काही जाणकार सांगतात की ठाकरे आणि सोनू निगम यांच्या कुटुंबांचा संबंध हा चित्रपटांमुळे आला सोनू निगम आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सून ज्या जयदेव ठाकरे यांच्या पत्नी होत्या म्हणजे स्मिता ठाकरे यांनी दोन तीन चित्रपटात एकत्र काम केले सोनू निगम हा पार्श्वगायक होता आणि स्मिता ठाकरे या त्या चित्रपटांच्या निर्मात्या होत्या दोघेही चांगले मित्र आहेत असंही सांगितलं जातं तसेच फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये स्मिता ठाकरेंच्या मुलाचा म्हणजेच राहुल ठाकरेंचा विवाह होता या विवाह सोहळ्यात सोनू निगम कुटुंबियासह उपस्थित होता हाच तो ठाकरे आणि सोनू निगम यांच्यातील संबंध जो सर्वांना माहीत आहे पण राणेंकडून या मुद्द्यावर नेहमी भाष्य का केलं जातं हा सुद्धा मोठा प्रश्न आहेच निलेश राणे यांनी ज्या स्टोरीचा उल्लेख केला ती नक्की काय आहे ही त्यांनाच माहिती आहे आणि त्यात किती तथ्य आहे हे ती स्टोरी समोर आल्यावर समोर येईल पण निलेश राणे आणि नितेश राणेंनी काही इतर प्रकरणावरून केलेले वैयक्तिक आरोप मात्र कशाबद्दल आहेत हे मात्र त्यांनाच ठाऊक असतील पण राजकारणात वैयक्तिक आरोप करणं हे तसं नेहमी चुकीचं मानलं जातं अनेकांना ते योग्य वाटत नाहीत राजकारण करताना व्यक्तिगत आयुष्य जपलं जावं असा अनेक नेत्यांचा आग्रह असताना आता वरुण सरदेसाई आणि नितेश राणे यांच्यातील वाद किती विकोपाला जातो हे आगामी काळात कळेलच आणि ठाकरे कुटुंबियांकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाते तेही आता पाहावं लागणार आहे पण वैयक्तिक आयुष्य आणि राजकीय आयुष्य यातली तफावत मात्र या दोघांकडून जपली जाते की नाही तेही पाहावं लागणार आहे या एकूणच वादावर आणि निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या ट्विटवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आमचं लोकमतचं युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद